नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनल वर आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आजच्या शाळेचे सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात लॉकडाऊनपूर्वी थेट खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा दिले तातडीनं आदेश राज्य सरकारचा लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय तर सर्वांसाठी अत्यंत महत्वाच्या आणि दिलासादायक बातमी आहे कोणकोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा करण्याचे आदेश आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती या जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील तर चला काय ह्या बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो काही मिनिटांपूर्वीची महत्वाची आणि मोठी बातमी आहे बघा सर्वांसाठी ही हजार रुपये जमा दिले तातडीने आदेश बघा कोणकोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा करण्याचे आदेश आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती या जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर जाणून घेऊया संपूर्ण महत्वाची बातमी काय आहे बघा लॉकडाऊन अगोदर सर्वांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा अत्यंत महत्वाची बातमी बघा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये रात्री आठ ते सकाळी सात या वेळेमध्ये सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहे रात्रीच्या जमावबंदीचेही आदेश आहे तरी देखील राज्यातील कोरोना बाधितांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे संपूर्ण लॉकडाऊन केले तर गरीब कष्टकरी वर्गाचे जगणे कठीण होणार आहे त्यामुळे राज्यातील जनतेकडून तसेच विरोधी पक्ष व सरकारमधलेही काही प्रतिनिधींकडून लॉकडाऊनला मोठा विरोध होत आहे त्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन न लावता काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे त्यानुसार वर्क फ्रॉम होमसाठी कालची चाचपणी सुरू आहे लॉकडाऊनपेक्षा पेक्षा जास्तीत जास्त लोकांना घरी बसून कसं काम करता येईल यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही असा घोष लावला जातो कोरोना बाबतीत ही घोषणा लागू आहे का राज्याच्या अर्थव्यवस्थेचे कंबाडे मोडले असताना पुनच्छ टाळेबंदी करून सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची वाट पाहत आहे का समोर खड्डा आहे हे कळत असून पुनच्छ खड्ड्यामध्ये जाण्याची अशा एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती करून दरेकर यांनी सरकारला आरोपीच्या पिंजरामध्ये उभे केले होते सरकारला लॉकडाऊन लावायचाच असेल तर अगोदर सर्व क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या खात्यामध्ये परीक्षा देणारे तरुण छोटे व्यवसाय करणारे तसेच कष्ट करणाऱ्या संघटना कामगारांच्या खात्यामध्ये रुपये जमा त्यांना टाळेबंदी सुसह्य करावी तरच करावी अशी मागणी त्यांनी केली होती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील लॉकडाऊनची आवश्यकता नाही आवश्यकता असेल तर कष्टकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा करावेत अशी भूमिका घेतली आहे त्यामुळं आता सरकारला या सर्व गोष्टींचा विचार करूनच लॉकडाऊन चा निर्णय घेता येणार आहे